नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गजेट नोटिफिकेशन जे आहे ते 22/10/2024 मंगळवार या दिवशी होणार आहे। त्या दिवसापासूनच आपण नॉमिनेशन स्वीकारण्यास सुरुवात करणार आहोत। इथं गजेट नोटिफिकेशन झाल्यानंतर गव्हर्नरचं, त्यानंतर इथे आरोच्या सहीने पण जे पब्लिश केलं जाईल, जे सध्या जे मी जिथं बसलेलो आहे तहसील कार्यालयाचं केबिन, ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, त्याला मान्यता आहे। त्यानंतर इथल्या नोटीस बोर्डवर आम्ही 22 तारखेला गॅजेट पब्लिश करू। नॉमिनेशन फॉर्म सुरू होतील 22/10/2024। त्यानंतर लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन आहे 29/10/2024, म्हणजे मंगळवारी, म्हणजे 22/10 पासून 29/10 या दरम्यान 11:30 या वेळेमध्ये नॉमिनेशन पेपर भरणं उमेदवारांना आवश्यक आहे। त्यामध्ये 2 सुट्ट्या येत आहेत, 26 आणि 27, या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी नॉमिनेशन भरता येणार नाही, त्यामुळे आपल्याला त्या वगळून 22 ते 29 या कालावधीमध्ये नॉमिनेशन 11 ते 3 वेळ महत्त्वाची आहे, त्यामध्येच भरायला पाहिजे। 29 तारखेला मंगळवारी बरोबर दुपारी 3 वाजता नॉमिनेशन प्रक्रिया, कुठलाही नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला जाणार नाही। 3 वाजता जे लोक आत हॉलमध्ये असतील त्यांना टोकन देऊन त्यांचे नॉमिनेशन आम्ही स्वीकारू, परंतु एखादं कागदपत्र कमी असेल तर त्याला बाहेर जाऊन घेऊन येता येणार नाही, कारण 29 तारखेला 10 वाजता दुपारी 3 वाजता आपण शेवटचं नॉमिनेशन स्वीकारणार। जे लोक आत उपस्थित असतील त्यांचा आपण स्वीकारू, पण कुठलाही फॉर्म बाहेरून जाऊन आणता येणार नाही। त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की AB फॉर्म जो आहे तो AB फॉर्म हा 29 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत सबमिट करणं गरजेचं आहे। 3 नंतर आम्ही कुठलाही AB फॉर्म स्वीकारणार नाही। AB फॉर्मवर हाताच्या पेनने सही केलेला AB फॉर्म लागेल आपल्याला। जेरॉक्स AB फॉर्म स्वीकारता येणार नाही, फॅक्स AB फॉर्म स्वीकारणार नाही, ठीक आहे। त्यानंतर जेही काही डॉक्युमेंट्स लागतात फॉर्मसोबत, आता फॉर्म हा विधानसभेकडे 2B ह्या फॉर्मॅटमध्ये भरला जातो, त्यासोबत फॉर्म नंबर 6 ॲफिडेविट भरलं जातं। डेली जे आमच्याकडे फॉर्म येतील 22 तारखेपासून ते फॉर्म आम्ही नोटीस बोर्डवर चिटकवणार आहोत, प्लस ॲफिडेविट जे आहे त्यांची यादी, ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे, समजा 22 या 2 लोकांनी फॉर्म भरला, त्याची आम्ही लिस्ट चिटकवू फॉर्मॅटमध्ये आमच्या। त्यानंतर ॲफिडेविट कंपल्सरी आहे, ते ॲफिडेविट जे दिलेले ते पण आम्ही बाहेर नोटीस बोर्डवर चिटकवू। आणि 29 तारखेला दुपारी 3 वाजता नॉमिनेशन संपल्यानंतर छाननीची जी प्रक्रिया आहे ती 30/10/2024 रोजी बुधवारी लगेच पुढच्या दिवशी होणार आहे, ठीक आहे। छाननीनंतर जे व्हॅलिडली वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार आहेत तर त्यांची यादी आम्ही बाहेर चिटकवू। त्यानंतर माघारीची तारीख जी आहे ती 4/11/2024 सोमवार, या दिवशी ऑफिस टाईममध्ये माघार घेऊ शकतो उमेदवार, त्यानंतर माघार घेता येणार नाही। मतदानाचा दिनांक जो आहे तो आहे बुधवार 20/11/2024। मतमोजणीचा दिनांक जो आहे तो शनिवार 23/11/2024। आता मतदान प्रक्रिया जी आहे ती 7:00 वाजल्यापासून 6:00 वाजेपर्यंत राहील, ठीक। त्याच्या आधी 1.5 तास मॉक पोल केला जाईल। मॉक पोलमध्ये आपण प्रत्येक उमेदवार जे आपल्या बॅलेटवर आहेत त्यांना मतं टाकणारा एकूण 50 मतांचा मॉक पोल असतो। त्यानंतर आता तुम्हाला मी मतदारसंघाची माहिती थोडक्यात सांगतो। आपला खानापूर मतदारसंघाचा क्रमांक 286 खानापूर असा आहे, त्यामध्ये आपल्याकडे खानापूर विटा तालुका, आटपाडी तालुका आणि तासगाव तालुक्यातले विसापूर आणि मांजर्डे हे विभाग घेतात। तर आपल्या एकूण मतदारांची संख्या आहे आज रोजी 3,47,813, परंतु मतदान जे फॉर्म भरणं चालू आहे ते नॉमिनेशनच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस आधीपर्यंत, आपलं नॉमिनेशन आहे 29 तारखेला संपते, ते 10 दिवस आधीपर्यंत फॉर्म भरू शकतो आपण। आता आजपासून आपल्याकडे, काल अनाऊन्समेंट झाल्यानंतर आजपासून आपण 10 APC टीम लागू करत आहोत, 5 दिवसा राहतील 5 रात्री राहतील, फ्लाइंग स्क्वॉड, म्हणजे जेणेकरून काय तक्रार आली तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल। तर त्या APC ची संख्या आहे 10, त्यातले 2 विटा तालुक्यामध्ये राहतील, 1 विसापूर सर्कलमध्ये मांजर्डेमध्ये राहील आणि 2 आठवडे तालुक्यात राहील, जेणेकरून काय तक्रार आली तर वेळेत पोहोचता येईल त्यांना। त्यानंतर ज्या दिवशी 22 तारखेला नोटिफिकेशन होईल त्यानंतर आम्ही VST म्हणजे व्हिडिओ सर्वेलन्स टीम,
SST म्हणजे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, म्हणजे एका जागी जे आपण तंबू टाकून बघतो रस्त्यांना, तशा VST 8 आणि SST 12 असे आपण 22 तारखेला डिप्लॉय करणार आहोत. आता निवडणुकीत आता मी पॉलिटिकल पार्टीची प्रेस घेतली, त्यांना नामनिर्देशन पत्र भरताना काय काय गोष्टी आवश्यक आहे, कुठले कुठले तुम्हाला फॉर्म 2B आणि फॉर्म 26 म्हणजे नॉमिनेशन पेपर आणि ॲफिडेविट हे तर कंपल्सरी आहे, पण त्यासोबत कुठली कुठली कागदपत्रं लागतात तेही आम्हाला त्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याकडे जे रेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत म्हणजे राष्ट्रीय आणि स्टेट ज्यांना आपण मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणतो, त्या लोकांना एकच सूचक लागणार आहे त्या उमेदवारांना, आणि जे फक्त रजिस्टर्ड आहेत पण मान्यताप्राप्त नाहीत म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना 10 सूचक लावावे लागतील. हे सूचक आपल्याच मतदार यादीतील मतदारसंघातील पाहिजेत. उमेदवार हा दुसऱ्या मतदारसंघातील असला तरी चालतो, फक्त त्याने तिथल्या मतदार यादीची अटेस्टेड कॉपी आमच्याकडे सबमिट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. शपथपत्राबाबत मी पॉलिटिकल पार्टीतला डिटेल सांगितलेलं आहे, ते कंपल्सरी आहे, त्यातला कुठलाही कॉलम रिक्त राहता कामा नये असा क्रायटेरिया आहे. एखादी गोष्ट नॉट ॲप्लिकेबल असेल तर नील, नॉन ॲप्लिकेबल, नॉट नोन असं करता येईल, पण मोकळा सोडता कामा नये. ठीक आहे. 22 तारखेला नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर लगेचच नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात होईल, आणि तुम्हाला सांगल्यावर डेली त्याची आम्ही बाहेर यादी लावू, ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर फायनली जे नॉमिनेट उमेदवार होतील छाननीनंतर त्या जे बाद होतील आणि जे शिल्लक राहतील उमेदवार त्यांची यादी आम्ही लावू, माघारीनंतर जे उमेदवार राहतील त्यांची यादी आम्ही बाहेर लावू नोटीस बोर्डवर. ठीक आहे. राजकीय पक्षांना उमेदवारी फॉर्म दाखल करण्याबाबत AB फॉर्म जो आहे तो शाही म्हणजे हाताने सही केलेला पाहिजे, जेरॉक्स चालणार नाही आधी सांगितलं मी, तो 29/10/2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देणं गरजेचं आहे. ठीक आहे. अनामत रक्कम जे उमेदवार आपल्याकडे आहेत राखीव मतदारसंघ जरी नसला तरी जे ओपनमधले उमेदवार आहेत त्यांना 10,000 रुपये अनामत रक्कम आहे, ती त्यांनी कॅशद्वारेच भरणं किंवा रिझर्व्ह बँक किंवा ट्रेझरीत भरणं अपेक्षित आहे, पण सगळं कॅशद्वारे भरलं तर सोपं जाईल त्यांना. ठीक आहे. त्यासाठी आम्ही इथे एक टेबल ठेवून त्यांना पावती देणार आहोत. त्यानंतर जे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत त्यांना 5,000 रुपये म्हणजे 50% त्यांना सवलत आहे, जरी आपला राखीव मतदारसंघ नसला तरी त्यांना 50% अनामत रक्कम भरायची आहे. उमेदवाराच्या बँक खात्याबद्दल ज्या सुविधा तरतुदी होत्या त्या सांगितलेल्या, त्या नवीन बँक खातं उघडावं लागेल जे 0 बॅलन्सचं, ते आजपासून ते उमेदवारी नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ते भरणं आवश्यक आहे, ते बँक खातं खोलणं आवश्यक आहे. उमेदवारांचे फोटो जे लागतात ते त्यांना मी माहिती दिलेली आहे, तो जो उमेदवार फोटो देतील तर तो फोटो मतपत्रिकेवर छापून येणार आहे, त्यामुळे त्यांना ज्या सूचना द्यायच्या की 3 महिन्याच्या आतील असावा, मागे पांढरी बॅकग्राऊंड असावं, स्पष्ट चेहरा दिसावा, त्या मी सूचना दिलेल्या आहेत. जर एखाद्या उमेदवाराचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा गुन्हे दाखल असतील तर त्यांना ECIने ते पब्लिक डिक्लेअर करावं असं म्हटलेलं आहे. त्यासाठी जे चॅनल्स आहेत चॅनलद्वारे करावं आणि प्रिंट मीडियाद्वारे करावं, त्या सूचना उमेदवारांना आम्ही दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याला क्रिमिनल अँटिसिडेंट म्हणतात, तर त्याची माहिती आणि ती जर कोण उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर ती माहिती पण आम्ही बोर्डवर चिटकवू. ठीक आहे.